पिकांची पेरणी करून जेमतेम एक महिना उलटत नाही तोच हरिण आणि रानडुकरांसारख्या वन्यजीवांनी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नेर, माणेगाव, मौजपुरी, खोडेपुरी आणि मोती गव्हाण या गावातल्या शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. आधीच दुष्काळानं तुंचं पाणी पडलं होतं. यंदा पाऊस चांगला झाला म्हणून बळीराजा आनंदात होता, मात्र वन्यजीवांच्या रूपानं तो आनंदही दीर्घकाळ टिकू शकला नाही. यावर्षी थोडी निसर्गानी बाहेर राखली आणि कुठेतरी माल दिसा लागला आणि त्यात हे असे वन्यप्राणी त्याचं नुकसान करायला लागली. तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की या वनविभाग अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि हे जे मालाची नुकसान होती ही नुकसान थांबण्यात यावी एवढीच माझी विनंती आहे. वन्यजीवांपासून आपल्या शेताचं रक्षण व्हावं म्हणून माणेगावच्या नारायण जाधव यांनी आपल्या सोयाबीनच्या पिकाभोवती कुंपण घातलं. पण या कुंपणालाही हे वन्यजीव दाद देईना. आधीच अल्पभूधारक असलेले नारायण जाधव या नुकसानीमुळे देशोधडी लागलेत. जनावर येते सारे खाऊन जावं लागले. आता हे 30 किलो बी मी आणलेलं हे लोकांकडून महागा मोलाचं, त्याला जवळपास 1 क्विंटल बी मला वापस द्यायचंय. आणखीन सोयाबीन निघल्याच्या नंतर हे कुठून द्यायचं बाबा? आमचे आता एकाचे 2 चिरून केले, 2 एकर 2 बसले तर मग तरी जमन. आता काम धंदा करायचा का हे राखीत बसायचं? मला सांगा तुम्ही, जीव सांगा कासवीस आला इथं मेटाकुटीला आलो. परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. कुणाचं पीक हरणांनी खाल्लं तर कुणाचं रानडुकरांनी. त्यामुळे आता करायचं काय असा सवाल या शेतकऱ्यांना पडलाय. या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत वनविभागाकडे तक्रारही केल्या पण उपयोग काहीच नाही. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. आता वारंवार तक्रार करून बी कोणी काही दखल घेत नाही. आता काय करायला पाहिजे? याचे नुकसान भरपाईची काहीतरी तरतूद काहीतरी करायला पाहिजे सरकारने. आता एवढंच बोलू इच्छितात बघ दुसरं काय. सरकारने याच्याबद्दल काही काहीतरी उपाययोजना करावं, बस एवढीच इच्छा आहे. बळीराजा आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं या प्रकरणाची दखल घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं शेतकऱ्यांची ही समस्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपुढे मांडली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. शेतकऱ्यांचे ज्यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी करून त्यांच्या ज्या जी आर प्रमाणे ज्या याच्यात बस असेल तेवढी नुकसान भरपाई आपण त्यांना देत असतो आणि आतापर्यंत दिलेली आहे आणि याच्या पुढेही देत राहणार. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईचं आश्वासन दिल्यानं हा प्रश्न तर इथे मिटलाय. मात्र यापुढे शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनीही काळजी घेणं आवश्यक आहे. कारण दुष्काळाचा फटका जसा माणसाला बसला तसाच तो वन्यजीवांनाही बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत या वन्यजीवांचं अस्तित्वही धोक्यात आलंय. अशावेळी निर्माण होणारा मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यासाठी साधे साधे उपाय करणं आवश्यक आहे. शेताभोवती पडद्याचं कुंपण घाला. शेतात ठिकठिकाणी बुजगावणी उभारा. शेताभोवती चर किंवा भिंत बांधा. कमी कालावधीत होणारी पिकं घ्या. वन्यजीवांचा उपद्रव अधिक असणाऱ्या भागाजवळ जंगलात वन्यजीवांसाठी वनविभागाच्या सहकार्यानं चारा पिकाची लागवड करा, जेणेकरून वन्यजीव शेतात घुसणार नाही. आवाजाचे फटाके वापरून वन्यजीवांना दूर ठेवा. कुंपणाला काचेच्या बाटल्या बांधा, जेणेकरून कुंपण ओलांडताना आवाज होऊन वन्यजीव आल्याची चाहूल लागेल. असे साधे सोपे उपाय करूनही वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवणं सहज शक्य आहे. त्यामुळे वन्यजीवांना हानी होणार नाही आणि शेतीचं नुकसान होणार नाही. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.